काल आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते बघितलं, तर आज आपण काय करणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स काढायचा प्रयत्न करणार. म्हणजे त्याच्यावर पहिल्यांदा फॅक्टर्स काढणार, अवयव काढणार आहे, आणि त्याच्यानंतर त्याची उकळी काढायला आपल्याला सोपं पडेल. तर जनरली काय होतं बघा, की आपण समजा एक्सची व्हॅल्यू घातली, वन घातली, टू घातली, थ्री, असं ट्रायल अँड एरर मेथडवर काढणं कठीण आहे. मग त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, त्याचं फॅक्टर्स काढायचं. त्याच्यासाठी वेगवेगळे पाच वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं इथे घेतलेली आहे, जेणेकरून ती पाच जर तुम्हाला समजली तर पुस्तकातली बहुतेक सगळी तुम्ही सोडू शकाल. तर पहिलं आपण बघूया हे, आणि मला वाटतं तुम्ही आठवीमध्ये पण बघितलेलं. तर पहिलं काय बघा, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0 आहे. तर मला काय करायचं बघा, असे दोन नंबर्स बघायचे ज्यांचं बेरीज मल्टिप्लिकेशन केलं तर 54 येतं, आणि जर ॲड केलं तर काय होतं, समजा 15 येतं. असे कुठले नंबर आहेत बघा, एक तर काय होऊ शकतो, समजा 27 दोन्ही हे घेऊ शकतो, किंवा याचं जर समजा मी 3 ने गुणलं, 3 ने भागलं, तर 9 3 27 आणि ते 3 तिथे नेलं तर किती आलं आहे, 914. आणि कुठलं येऊ शकतं बघा, 3 3 9 आणि परत 9 3 9 3 18 18 14 असं पण येऊ शकतं. आता याच्यापैकी आपल्याला काय पाहिजे बघा, त्यांची बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर काय यायला पाहिजे, समजा 15 यायला पाहिजे, आणि मल्टिप्लिकेशन केलं तर काय यायला पाहिजे, 54. आता हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 54, पण आपल्याला कुठं लागणार बघा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर 15 यायला पाहिजे. मग त्याच्यापैकी काय होणार, -9 -6 केलं तर काय येणार आहे, -15 येणार. मग मी काय करतो, हे टर्म दोन घेतो, एक्स स्क्वेअर -9x -6x + 54 = 0. आणि दुसरं एक काय होणार, दोन्ही मायनस घेतले ना, त्या मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार. त्यामुळे मी काय घेतलं बघा, दोन्ही मायनस मायनस घेतलं आहे. आणि इथे जर बघितलं तर 9x + 6x म्हणजे आपलं 15x - 15x येतं. म्हणजे आपण काही चेंज केलं नाही, इक्वेशन जसं आहे तसंच केलं आहे, फक्त आपण काय केलं ते थोडंसं मॉडिफाय केलं. तर आता याच्यामध्ये मी काय करतो, तर कॉमन काय माझा एक्स आहे, आणि इथे काय राहिला, 9 राहिला, म्हणजे x - 9 राहिला. इथे कॉमन आपण काय करूया, तर 6 करूया, एक्स राहिला आणि आतमध्ये काय राहिला, 9 राहिला, म्हणजे 0. आता दोन्ही एक टर्म काय सेम आहे, म्हणजे मग मी काय करतो, एक कॉमन काढतो आणि राहिला आपला काय, सांगा x - 6 = 0. जेव्हा असे टर्म दिलेले असतात तेव्हा एक तर याची व्हॅल्यू 0 असणार, नाहीतर याची व्हॅल्यू 0 असणार. आपण काय करूया, पहिल्यांदा x - 9 = 0 करूया, म्हणजे काय मिळालं आपल्याला, x = काय मिळालं, 9 मिळालं. किंवा x - 6 = 0 म्हणजे काय मिळालं, x = 6 मिळालं. आणि जर ही व्हॅल्यू आपण इथे घातली, बघूया 636 झाले, 36, 1590 झाले आणि 54. जर बघितलं तर काय बघा, ह्याची बेरीज किती होते, 60 38 90, म्हणजे आन्सर काय 0, म्हणजे आपला आन्सर काय बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर फॅक्टर्स काढू शकता आणि नंतर रूट्स काढू शकता. आपल्याला रूट्स मिळाले बघा, 9 किंवा आपण काय करू शकतो, 6 रूट्स वापरू शकतो. एकदम सिम्पल आहे. आणि मग तुम्हाला जर आठवत असेल तर हे तुम्ही काय बघितलेलं बघा, 7वीत पण 8वीत पण बघितलेलं असं मला वाटतं बघा. तर दुसरं आपण बघूया, तर मगाशी काय होतं बघा, एक्सचा सहगुणक किंवा त्याला काय म्हणतो, कोइफिशियंट 1 होता. आता सहगुणक किती आहे, सांगा 2 आहे. मग थोडीसं आपल्याला वेगळं बघावं लागेल, तर 2a m² इथे m घ्या, इथे m आहे, प्लस 27m प्लस 13 = 0. मग असे आपण काय बघतो, याचं दोन नंबर बघायचो, असे दोन नंबर ज्याचं गुणाकार केला की हे नंबर यायला पाहिजे, आणि ॲडिशन केलं तर हे नंबर यायला पाहिजे. जर असा जर कोइफिशियंट पहिल्याचं काय असेल, तर 2 असेल सहगुणक, तर आपण काय करणार आहे, 13 × 2 करणार आहे, म्हणजे किती होतं, सांगा 26 होता. आता आपल्याला असे दोन नंबर बघायचे, त्यांचं जर हे केलं, काय केलं, सांगा ॲडिशन केलं तर 27 होणार, आणि मल्टिप्लिकेशन केलं तर किती होतं, 26 आपण काढलेलं. मग असे दोन कुठले नंबर आहेत बघा, एक तर काय होऊ शकतो, 13 आणि 2 येऊ शकतो, पण त्याचं ॲडिशन केलं तर 27 येत नाही. दुसरा नंबर बघा, 26 आणि 1 घेतो, 26 1 = 26 होता, 26 + 1 म्हणजे काय होतं, 70 घेतो. आता याचं मी काय करतो बघा, 26 + 1 लिहितो बघा, m² + 26 + 1, म्हणून मी काय करतो, m + 26 m + 13 = 0.
तर जनरली बघा हे मी काय करू शकतो डायरेक्टली त्याची फॅक्टर काढू शकतो. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ना डायरेक्ट काढायचा त्यांच्यासाठी पण एक पद्धत सांगतो का. याचा कोएफिशियंट किती आहे? दोन आहे. ह्याला काय करायचं? दोनने डिवाइड करायचं. किती येतं? तीन. तेरा येतं. मग राहिले सांगा 13 राहिले आपले. मग आपण जर फॅक्टर काढायला गेलो ना तर काय करायचं सांगा की 13 डिवायडेड बाय केलं 13 केलं आहे इथे आपला काय सांगा 1 आहे. मग मी फॅक्टर करताना काय करणार 2m+1 आणि m+13 करणार. मग आपला आन्सर काय येणार? बरोबर. म्हणजे डायरेक्टली मी फॅक्टर काढले. कसे काढले बघा, तर हा जो नंबर आहे ना 26 इथे कोएफिशियंट किती आहे? 2 आहे. त्याला 2ने काय केलं? मी डिवाइड केलं. हे काय मिळालं? 13 मिळालं. हे जे येतं ना ते 2m बरोबर नाही घ्यायचं. काय घ्यायचं? डायरेक्टली 2m+1 घ्यायचं. आणि दुसरा असतो काय तर तो m+13. हे त्याचा आन्सर येणार आहे. आपण बघूया हे कोणासाठी उपयोगी आहे बघा. ज्यांना म्हणजे स्कॉलरशिप वगैरे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात ना जिथे डायरेक्ट काढायचं असतं त्यांच्यासाठी नक्की काय पडेल? उपयोगी पडेल. तर मी काय करतो बघा, इथे हे अरेंज केलेलं आहे. आता याच्यातलं m कॉमन काढतो. राहिला 2m+1 राहिला. ह्याच्यामध्ये जर मी काय काढलं 13 कॉमन काढलं. एम नाही काढता येणार, 2m काढता येईल आणि 1 काढता येईल. तर आपलं काय राहिलं बघा, 2m+1 आणि दुसरा येणार तो m+13. मग असे मी काढलं तसं झालं आहे बघा. आता आपण काय करू शकतो, याचं रूट्स काढू शकतो. एक तर हा टर्म काय असणार आहे 0 असणार, किंवा हा टर्म काय असणार आहे 0 असणार. मी काय लिहिणार 2m+1=0. देअरफॉर 2m = -1. देअरफॉर m = -1/2. एक जर दुसरं काय होणार सांगा, m+13=0. देअरफॉर m = -13. हे दोन नंबरला मिळाले, m = -12 - 10 आणि दुसरा मिळाला काय झाला m = -13. हे त्याचे काय ते रूट्स झाले. मग अशी मी सांगितलं बघा, तशी पण तुम्ही वापरू शकता डायरेक्टली काढायचं असेल तर. पण तुम्हाला काय करावं लागेल, 10वीमध्ये स्टेपला महत्त्व असणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. पण तुमचे कोण भाऊ बहीण वगैरे जे कॉम्पिटेटिव्ह वगैरे एक्झामला बसतात बघा, त्यांना तुम्हाला ही पद्धत शिकवायला हरकत नाही. आपण आता तिसरा बघूया. तिसरा थोडासा वेगळा आहे. तर मी काय करतो बघा, परत मगाच सतत करतो. हा टर्म आणि पहिल्यांदा आपण लिहूया इथे 2√2x² + 7x + 5√2=0. तर मी पहिल्यांदा काय करणार आहे, याचा आणि याचा काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. 5 आणि √2 × √2 म्हणजे 2 होतात, म्हणजे 5 × 2 म्हणजे काय आहे 10. आपल्याला असे दोन नंबर पाहिजे ज्याचं ॲडिशन केलं की काय व्हायला पाहिजे 7, आणि मल्टिप्लिकेशन केलं की काय व्हायला पाहिजे 10 यायला पाहिजे. मग कुठले दोन नंबर आहेत ते? 5 आणि 2 आहे. मग मी काय करतो, इथे दोन नंबर घेतो, √2x² + 5x + 2x + 5√2. आपल्याला इथे काय पाहिजे? 0 पण पाहिजे. 0 = काय पाहिजे? 0 पाहिजे. तर आता याच्यामध्ये मी काय करतो बघा, तर x कॉमन काढतो. राहिला आपलं काय सांगा, √2x राहिला, आणि इकडचं आपलं काय राहिलं 5 आहे. ह्याच्यामध्ये मी काय करतो, तो √2 बाहेर काढतो. राहिलं आपलं √2x + 5. जिथे आपल्याला काय पाहिजे असतात, दोन्ही टर्म काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. मग त्याप्रमाणे सगळं आपल्याला ऍडजस्ट करावं लागतो का. ह्याच्यातलं √2 बाहेर काढलं म्हणजे √2 × √2 काय झालं, 2x झालं, आणि √2 × 5 म्हणजे काय झालं, 5 झालं. √2 5 झालं, 5√2 झालं. आता ह्याच्यामधला पहिला टर्म आपला काय झाला सांगा, x + √2 झाला, आणि दुसरा टर्म आपला काय झाला, √2x + 5 = काय असणार आहे, 0 = काय असणार आहे, 0. म्हणजे काय झालं सांगा, एक रूट काय झालं आपल्याला, x = x + √2 = 0. त्यामुळे काय होणार आहे सांगा, x = -√2. दुसरं काय असणार आहे, √2x + 5 = 0. Therefore, 2√x = −5/2. हे आपलं काय आहे, 2 आहे. काय √2 आहे? √2 आहे. सॉरी, हे मी उलट लिहिलं, हे √2 आहे. त्यामुळे x आपल्याला काय मिळणार सांगा, x = काय मिळणार, हे आपण त्या बाजूला नेलं. पहिल्यांदा एक स्टेप मी वाढवतो बोला पाहिजे, तर हे काय झालं आपलं,
या बाजूला गेलं की मायनस झालं, निगेटिव्ह झालं, तर आपल्याला काय मिळणार, एक्स इज इक्वल टू मायनस फाय डिवायडेड बाय टू. म्हणजे आपल्याला हे मिळालंय मायनस रूट टू मिळालं, आणि दुसरा सुद्धा ते मायनस फाय डिवायडेड बाय रूट टू. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर असं रूट टू रूट थ्री वगैरे आलं असेल ना, तर थोडासा आपल्याला विचार करून काय करावा लागेल, करावा लागेल. आता आपण तिसरं बघूया. सगळ्यांना समजतंय ना नक्की? कारण जर तुम्हाला हे चार पाच प्रॉब्लेम समजले ना, तर पुस्तकातले तुम्ही कुठलेही काय करू शकाल, इझिली काढू शकाल. नंतर नेक्स्ट आपण बघूया, थ्री एक्स स्क्वेअर मायनस टू रूट एक्स सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो. तर याच्यामध्ये मी काय करणार, तर मला साबित करायचं, थ्री आणि टूचं मल्टिप्लिकेशन केलं तर मला किती मिळतात, सिक्स मिळतात. मग आपल्याला असे दोन नंबर पाहिजेत, त्यांचं जर आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर मायनस टू रूट सिक्स यायला पाहिजे, आणि जर मल्टिप्लिकेशन केलं गुणाकार केला तर सहा यायला पाहिजे. असे कुठले हे असणार, तर जेव्हा रूट सिक्स इंटू रूट सिक्स काय तर आपल्याला माहीत आहे सिक्स आहे. मी काय करतो बघा, रूट सिक्स इंटू रूट सिक्स आहे, आणि जर दोन्ही ॲड केले आपण तर आपल्याला टू टाईम्स मिळणार. पण आपल्याला काय पाहिजे सांगा, दोन्ही निगेटिव्ह काही केलं तर आपल्याला आन्सर काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. आणि हे आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह मिळणार, निगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह, निगेटिव्ह काय होणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे मायनस इंटू मायनस म्हणजे वजा इंटू वजा काय होणार आहे, आपला प्लस होणार. त्यामुळे आपल्याला दोन टर्म असे मिळाले. बघा मी ते इथे लिहितो, थ्री एक्स स्क्वेअर मायनस रूट सिक्स एक्स मायनस रूट सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो. इथे बघा रूट सिक्स आणि रूट सिक्स, तर आपण काय होणार आहे, टू रूट सिक्स होणार. म्हणजे आपलं काय झालेलं आहे, आता बरोबर आहे. आता याच्यामधनं आपल्याला काहीतरी काय करायचं आहे, कॉमन काढायचं आहे. तर आपण कॉमन काय काढूया बघा, याच्यातनं जर मी समजा रूट थ्री काढलं तर राहिले किती समजा, रूट थ्री एक्स स्क्वेअर राहील. कारण रूट थ्री इंटू रूट थ्री काय झालं, थ्री झालं. आता याच्यातनं आपण रूट थ्री काढलेलं आहे, म्हणजे काय राहिलं आपलं, रूट टू राहिलं. कारण रूट थ्री इंटू रूट थ्री टू म्हणजे काय होणार आहे, रूट सिक्स होणार. आता इथे पण मला काय पाहिजे सांगा, ब्रॅकेटमध्ये सेम पाहिजे, हा टर्म मला मिळायला पाहिजे. एक्स का आपण एक्स काढायला पाहिजे होतं, सॉरी इथे आपण काय काढतोय, एक्स काढतोय. कारण दोघांमध्ये काय एक्स पण कॉमन आहे, तर म्हणून मी काय करतोय, बाहेर काढतोय. आता इथे मला टर्म कुठला पाहिजे, आतमध्ये हात पाहिजे बघा, रूट थ्री एक्स पाहिजे, मायनस काय पाहिजे, रूट टू पाहिजे. मग त्याच्यासाठी मला बाहेर काय करावं लागेल बघा, रूट टू काढावं. असं पण काढू शकता तुम्ही, काय करू शकता सांगा, असं उलट जाऊन पण काय करू शकता, बरोबर जाऊ. कारण हा टर्म मला इथे पाहिजे. आता इथे बघा, रूट टू रूट मी सारखं लिहितो, ते इथे काय लिहितो मी, रूट टू बाहेर काढलं समजा, तर माझं राहिलं सांगा रूट थ्री एक्स राहिलं, आणि एक रूट टू पाहिजे, म्हणजे काय होणार, आन्सर प्लस टू येणार. म्हणजे इथे बघा, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार. हे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, काढू शकता. हे दोन टर्म लक्षात घ्यायचे, फॉर्म सेम असणार, तरच आपलं काय होणार आहे, आन्सर बरोबर असणार आहे. मग मी काय करतो, रूट थ्री एक्स मायनस रूट टू, आणि दुसरा टर्म येणार आहे आपला रूट थ्री एक्स मायनस रूट टू, दोन्ही सेम आहे. म्हणजे त्याचा स्क्वेअर झाला आपला, म्हणजे इक्वल टू काय झाला सांगा, झिरो. म्हणजे आन्सर काय येणार सांगा बघा, एकच काढलं की दोन्ही आपल्याला मिळाले ॲक्च्युली, तर रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो. देअरफोर एक्स इज इक्वल टू, हे त्या बाजूला घेतले तर काय आले, प्लस झाले, आणि हे डिवाईड होणार आहे रूट थ्री, रूट टू डिवाइडेड बाय रूट थ्री. तसंच सेम हे येणार आहे, ह्याचं पण सेम आहे. त्यामध्ये काढायचं आपल्याला, तुम्ही काढा, पण मी काढत नाही, कारण काय आलं, दोघांचं काय असणार आहे, सेम असणार. हे समजलं नक्की सगळ्यांना बघा. हे मी काय केलं, त्या बाजूला घेतलं पाहिजे, तर आणि एक स्टेप मी ॲड करतो बघा, रूट थ्री इक्वल टू मला रूट टू मिळालेलं, हे त्या बाजूला घेतल्यावर आता काय करणार आहे, एक्सची व्हॅल्यू कशी करणार आहे, रूट टू डिवायडेड बाय काय करणार आहे, रूट थ्री करणार आहे, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं. तर अशा प्रकारे आपण चौथं संपवलं आहे बघा. आता आपण लास्ट एक बघणार आहोत, लास्टमध्ये बहुतेक खूप इझी आहे बघा, फक्त तुम्हाला ते जसं आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करता यायला पाहिजे. इथे बघा, याचा डिनॉमिनेटर काय एक्स आहे, मी काय करतो याचा पण डिनॉमिनेटर एक्स करतो. पहिलं मी इथे लिहितो सिक्स एक्स मायनस टू अपॉन एक्स इक्वल टू वन लिहितो, म्हणजे दोघांचे डिनॉमिनेटर सेम करतो. म्हणजे काय समजा, सिक्स एक्स स्क्वेअर मायनस टू
दोघांचे डिनॉमिनेटर एक्स झाले इक्वल टू वन झाला. म्हणजे काय आलं समजा 6x² - 2 = x. आता हा एक्स मी यामधून आणतो, 6x² - x - 2 = 0. म्हणजे आपल्याला मगासारखंच काय मिळालं इक्वेशन इथे मिळालेलं आहे. आता आपण काय करूया ते सॉल्व्ह करूया. काय केलं लक्षात, ते डिनॉमिनेटर दोघांचा काय केला सेम केला आणि जो एक्स आहे तुम्ही त्या बाजूला मिळाला. म्हणजे आपल्याला काय मिळालं, 6x² - x - 2 = 0. आता हे आपण काय करूया सॉल्व्ह करूया. तर आपल्याला इथे काय पाहिजे, दोन नंबर पाहिजे असे ज्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर -12 यायला पाहिजे. दोन नंबर असे पाहिजे जे काय करणार, ज्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर -12 यायला पाहिजे. आणि जर सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन केलं तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, -1 मिळायला पाहिजे. असं कुठलं मिळू शकतो सांगा. आपल्याला काय पाहिजे, दोन नंबर असे पाहिजे की जे काय होणार सांगा, 12 येणार. मग आपल्याला नंबर मिळू शकतात 4 आणि 3 मिळू शकतात. इथे आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. -4 + 3 म्हणजे काय होणार आहे, -1 होणार. मग मी काय घेतो इथे 6x² - 4x - 3 x - 2 = 0. जनरली काय करूया बघा, हा 4 आणि 2 आहे तो आपण एकत्र एकत्र केलं तर बरं होईल मला वाटतं, पटकन येईल. आपलं मी काय करतो इथे 3x घेतो, 4x घेतो आणि माझ्या त्याच्यामध्ये कॉमन काढायला बरं पडेल. इथे काय कॉमन काढतो बघा, 3x कॉमन काढला तर इथे राहिला आपला 2x - 1 राहिला, 6x - 3. आणि इथे आपण जर समजा कॉमन 2 काढला तर मला काय मिळालं, 2x - 2x 2 2 2x झाला आणि 2 2 4 म्हणजे 1 झाला. नाही चुकलं काय करतो ना, हा सॉरी इथे मी काय करायला विसरलो, प्लस आहे इथे, प्लस आहे त्यामुळे इथे पण प्लस येणार आणि इथे पण काय येणार आपलं प्लस येणार. इथे बघा -4 आणि काय इथे +3 आहे, त्यामुळे -4 आणि +3x पाहिजे. त्यामुळे मायनस जर 3x आपण बाहेर काढला तर 6x² झाला आहे आणि 3x प्लस झाला. नंतर इथे बघा 2 बाहेर काढलं तर मला काय मिळालं, 2 2 4x मिळालं आणि -2 + 1 म्हणजे काय मिळालं, -2 मिळालं = 0. आता दोन टर्म आपल्याला मिळाले, 3x - 2 = 0 किंवा 2x + 1 = काय मिळणार आहे, 0. आपण पहिलं जर सोडवलं तर आपल्याला काय मिळतो, 3x = -2 therefore x = -2/2 एक झाला. दुसरं काय आपल्याला, 2x + 1 = 0 therefore 2x = -1 therefore x = -1/2. हे दोन आपल्याला मिळाले बघा, रूट्स किंवा उकळ म्हणतो. एक्स ची व्हॅल्यू एक तर काय असायला पाहिजे, मायनस टू सॉरी इथे आपलं काय होणार आहे, प्लस होणार आहे. त्या बाजूला घेतलं की आपण प्लस होतो, इथे बरोबर आहे आपलं ना, बरोबर. कारण 3x - 2 आहे बघा, हे -2 आहे, त्या बाजूला गेलं की काय व्हायला पाहिजे, प्लस व्हायला पाहिजे आणि इथे आपलं बरोबर आहे प्लस. त्या बाजूला गेलं की मायनस झाला / 2. जरी आपण मिस्टेक काय करत असतो बघा, की केव्हा काय करतो, साधी साधी बेरीज आपण चुकवत असतो केव्हा काय करत असतो, असं प्लस मायनस आपलं काय होतो, आपण गडबड करतो आणि तिथे आपण चुकवत असतो. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर उदाहरणं सगळी सोडू शकता. आणि मला खात्री आहे की तुम्ही काय करणार आहे, ती जी पुस्तकामध्ये आहे ती सगळी तुम्ही इझिली सोडू शकणार आहे. आणि मी सांगतो, अशा प्रकारची उदाहरणं 8वीतली मुलं पण सोडवत आहेत आमच्याकडे. जे 8वीचे जे आपले आहेत त्यांना पण मी अशा तुमचीच एक्झाम्पल मी त्यांना देतो आहे आणि ते बऱ्यापैकी काय करत आहेत, सोडवत आहेत.